यंदाच्या 10वीच्या परीक्षेतही शिंदे क्लासेसचा दणदणीत निकाल. कडेगाव तालुक्यातील शिंदे क्लासेस व परिणिता गुडलक टेस्ट सिरीज ठरणार विद्यार्थ्यांसाठी आता संजीवनी. आमची खास वैशिष्ट्य, पुण्यातील तज्ञ शिक्षक, टेस्ट सिरीज, सर्व विषयांचे अचूक मार्गदर्शन, अचूक नोट्स व टेस्ट सिरीजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घवघवीत यश. पुढील बदलत्या प्रवाहात ऑनलाईन शिक्षणही सुरू, तसेच बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार यावर्षी 11वी सायन्सही सुरू करण्याची तयारी. मग वाट कसली बघताय? आजच आपल्या पाल्याचा प्रवेश शिंदे क्लासेस व परिणिता गुडलक टेस्ट सिरीज मध्ये निश्चित करा व भविष्य घडवा. नमस्कार, मी अरुणा आणि आपण पाहतात 7 स्टार न्यूज. पोलीस क्षेत्राला काळीमा फासणारी घटना घडली आहे. स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने पोलीस निरीक्षकाने एका 27 वर्षीय तरुणीवर बंगल्यात नेऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी कडेगावचे पोलीस निरीक्षक विपिन हसबनीस वय 53 यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. तक्रारदार तरुणी सोमवार दिनांक 22 एप्रिल रोजी आपल्या आजीसोबत कराडला रुग्णालयात निघाली होती. दोघी कासेगाव जवळ महामार्गाच्या बाजूला थांबले असताना पोलीस निरीक्षक विपिन हसबनीस मोटारीतून कराडकडे निघाला होता. त्याने मोटार थांबवून रस्त्यालगत थांबलेल्या तरुणीस व तिच्या आजीस लॉकडाऊनमुळे वाहन मिळणार नसल्याने मोटारीतून सोडतो असे सांगितले. पोलिसाची गाडी असल्यामुळे दोघीही गाडीत बसल्या. प्रवासात हसबनीस याने त्या तरुणीची ओळख करून घेतली व आपली पत्नी स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करते असे सांगून तिची ओळख करून देण्याच्या बहाण्याने त्याने तरुणीचा मोबाईल क्रमांक घेतला. त्याच दिवशी रात्री फोन करून त्याने तिला कडेगावला बोलावले. तेथेच पत्नी मार्गदर्शन करेल असेही सांगितले. त्यावर तिने घरची परवानगी घेऊन येते असे सांगितले. परत 3 दिवसानंतर तिने रविवारी दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी कडेगावला येत असल्याचे हसबनीसला कळवले. तेव्हा ती राहत असलेल्या गावाजवळच्या फाट्याजवळ जाऊन तेथून हसबनीसने तिला कडेगावला आणले. सकाळी 9:30 सुमारास कडेगाव येथे आल्यावर तिला बंगल्यावर नेले. यावेळी त्याची पत्नी घरात नव्हती. याबाबत तरुणीने विचारणा केली असता पत्नी बाहेर गेली असून थोड्या वेळाने येईल असे सांगितले. घाबरलेल्या तरुणीने खिडकीबाहेर पाहिले असता दरवाजाला कुलूप लावलेले. दुपारी 1:30 सुमारास हसबनीस घरी आला. त्याने त्या तरुणीचा विरोध डावलून बलात्कार केला. रात्री 8:30 सुमारास जबरदस्तीने शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्याशी अश्लील चाले केले. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला कडेगाव पोलीस ठाण्यात नेऊन आपली भाची आहे अशी सहकाऱ्यांना ओळख करून दिली आणि परत तिला तिच्या गावी सोडले. त्यानंतर 17 ऑगस्टपर्यंत वारंवार तिला कडेगाव येथील बंगल्यावर बोलावून तिच्यावर बलात्कार केला. शुक्रवारी तिच्याच फिर्यादीनंतर हसबनीसवर कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हसबनीस हे कोल्हापुरात 2 वर्षाहून अधिक काळ होते. त्यानंतर बढती मिळाल्यानंतर ते काही वर्षे पोलीस अधीक्षकांचे लीडर होते. सध्या ते कडेगावात पोलीस निरीक्षक आहेत. पण पोलीस क्षेत्राला काळीमा फासणारी घटना घडल्याने आता रक्षकच भक्षक झाल्यावर पीडितांनी न्याय कोणाला मागायचा असा प्रश्न उपस्थित आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.